लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा जो आंदोलनाचा विषय आहे तो आज लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आपण क्रांती दिनादिवशी 9 ऑगस्ट रोजी त्या महाराष्ट्रातील सर्व लिंगायत जे मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्री महामंत्र्यांचे जे गाव आहे कराड त्या कराडमध्ये आपण आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्या उपोषणामध्ये प्रामुख्यानं समाजाच्या 2 मागण्या आहेत. ज्या लिंगायत समाजामध्ये ओबीसीचं आरक्षण ज्यांना आम्हाला मिळालंय आणि जे उर्वरित आहे त्या लिंगायत समाजाच्या पोटजातींना ओबीसीचं आरक्षण द्यावं. दुसरी आमची मागणी आहे की लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा द्यावा. अशा या 2 प्रामुख्याने मागण्या घेऊन आम्ही दिनांक 9 रोजी या कराड येथे आमरण उपोषणाचा सरकारला इशारा दिलेला आहे आणि या इशाऱ्यासाठी महाराष्ट्रातून आमचे समन्वय समिती काकासाहेब कोटे, सुनील रुकारी, माजी आमदार पृथ्वी मनोहर पटवारी, सरलाताई पाटील कोल्हापूर इत्यादी 30 ते 40 प्रमुख मंडळी त्या आमरण उपोषणामध्ये भाग घेणार आहे. महाराष्ट्रातून जवळपास 1 लाख लोक या उपोषणासाठी उपस्थित होणार आहे. हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण कराडमध्ये आम्ही सुरू करत आहोत. हा शेवटचा सरकारला इशारा दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या ज्या विधानसभेचे इलेक्शन आहे त्याला एक आपला गंभीर इशारा असं समजावं. या उपोषणामध्ये महत्वाचा विषय आहे की जे लिंगायत समाजामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, जे महाराष्ट्रामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये जे कुंडल गाव आहे त्या कुंडल गावामध्ये 3 स्वातंत्र्य सैनिक आहेत. महाराष्ट्रातून बहुसंख्य स्वातंत्र्य सैनिक या उपोषणाचा नेतृत्व करणार आहेत आणि या स्वातंत्र्य सैनिकाच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आपण कराडमध्ये घेणार आहोत.